कॉमन न्यूज सदैव सर्वांच्या सोबत। कॉमन न्यूजच्या ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आताच आमचे कॉमन न्यूज चॅनल सबस्क्राइब करा आणि रहा आमच्या सोबत। नेवासा तालुक्यातील शेतकऱ्यांनी घातला कृषी विभागाचा द्वितीय वर्ष श्राद्ध। नेवासा तालुक्यामध्ये 2015-16 मध्ये अन्न सुरक्षा भ्रष्टाचार प्रकरणी चौकशी आणि कारवाई न झाल्याने माहिती अधिकार कार्यकर्ते शेतकरी दीपक धनगे यांच्या नेतृत्वाखाली नेवाशातील तालुका कृषी कार्यालयामध्ये आज महाराष्ट्र शासनाच्या कृषी विभागाच्या आदेशाने द्वितीय वर्ष श्राद्ध शेतकऱ्यांच्या वतीने घालण्यात आले। कृषी विभागातील राष्ट्रीय अन्न सुरक्षा योजनेत झालेल्या भ्रष्टाचारासंबंधीच्या तक्रार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे करून आणि चौकशी अधिकारी नेमून 2 वर्षाचा कालावधी होऊनही नेवासा तालुका कृषी अधिकाऱ्यांवर कारवाई झाली नाही। संबंधितांवर कारवाई न झाल्याने नेवासा तालुक्यातील शेतकऱ्यांनी कृषी कार्यालयामध्ये शासनाचा निषेध म्हणून द्वितीय वर्ष श्राद्ध घातले। यावेळी शेतकरी प्रबोधनकार नागेश आघाव यांच्या प्रवचनाचा कार्यक्रमही आयोजित करण्यात आलेला आहे। नेवासा कृषी अधिकारी यांनी सन 2015-16 या वर्षामध्ये राष्ट्रीय अन्न सुरक्षा योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना आलेल्या निविष्ठा, उदाहरणार्थ बी बियाणे, खते, औषधे हे शेतकऱ्यांना न देता त्यांच्या नावे कागदांवर दिल्याने दाखवून लाभार्थी शेतकऱ्यांच्या खोट्या सह्या खोटे अंगठे मारून आणि खोट्या शेतीशाळा दाखवून त्यामध्ये दाखविलेला खर्च, दुकानाचे अस्तित्वात नसलेले बिले जोडून लाखोंचा भ्रष्टाचाराबाबत पुरावे दीपक धनगे यांनी केंद्रीय कृषी मंत्री यांच्यासह संबंधितांना लेखी निवेदन दिले होते। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना दीपक धनगे यांनी या योजनेत झालेल्या भ्रष्टाचाराचे पुरावे देऊन ते तालुक्यातील काही कृषी दुकानांना विकले जाते याबाबतही पुरावे दिले होते। चौकशी अधिकारी यांनी 2 वर्ष होऊन देखील चौकशी पूर्ण न केल्याने कृषी अधिकारी सुधीर शिंदे आणि दोषींवर निलंबनाची कारवाई करून आणि अपहाराची रक्कम वसूल करून त्यांच्यावर फौजदारी गुन्हा दाखल करून चौकशी अधिकारी यांनी त्यांच्यावर शिस्तभंगाची कार्यवाही करावी, कृषी अधिकारी सुधीर शिंदे यांना निलंबित करावे अशी मागणी दीपक धनगे यांच्यासह शेतकऱ्यांनी केली आहे। राष्ट्रीय अन्न सुरक्षा चौकशीच्या चौकशीस 2 वर्ष पूर्ण होऊन कुठलीही कारवाई न झालेली, उपोषण आंदोलन व आत्मदहन करूनही कुठलीही कारवाई न झाल्यामुळे कृषी आयुक्त तालुका कार्यालय नेवासा तालुका कृषी कार्यालय येथे आज द्वितीय वर्ष श्राद्धाचा कार्यक्रम केला। द्वितीय वर्ष श्राद्धाचा कार्यक्रम करण्यामागे कारण तसेच आहे। आज 2 वर्षापासून मी या राष्ट्रीय अन्न सुरक्षा चौकशीचा तपास करतो। शेतकऱ्यांच्या नावावर आलेले खतं, बी बियाणं, औषधं हे या कृषी अधिकारी व कर्मचाऱ्यांनी शेतकऱ्यांना न देता त्यांची खोट्या सह्या, खोटे अंगठे व खोट्या याद्या तयार करून तसेच शेतीशाळा दाखवून तालुक्यामध्ये जी दुकानं अस्तित्वात नाही ती दुकाने दाखवून या अधिकारी कर्मचाऱ्यांनी लाखो रुपयांचा निधी बोगस काढून यावर डल्ला मारलेला आहे। मी शासनास वेळोवेळी पाठपुरावा केला, पत्रव्यवहार केला, आंदोलन केले, उपोषण केले, परंतु आज माननीय विभागीय कृषी आयुक्त यांनी जो आदेश पारित केला होता 23/1/2017 की 8 दिवसात चौकशी अहवाल पूर्ण करून तो कृषी आयुक्ताला सादर करा, त्या आदेशाला आज 23/1/2019 रोजी 2 वर्ष पूर्ण होत आहे। तरी देखील शासनास अद्यापही हा चौकशी अहवाल पूर्ण करण्यासाठी वेळ भेटत नाही, म्हणजे ही अतिशय शोकांतिका आहे। त्यामुळे मी शासनाला वेळोवेळी पत्रव्यवहार करून आंदोलन आत्मदहन करून कुठली जागा न आल्याने आज शेवटचा पर्याय म्हणून मी इथे द्वितीय वर्ष श्राद्ध केले। तसेच विद्यमान लोकप्रतिनिधी माननीय आमदार बाळासाहेब मुरकुटे साहेब यांना वेळोवेळी विचारणा केली, समक्ष भेटलो, परंतु या कृषी घोटाळ्याविषयी आमदार मुरकुटे साहेब कुठलाही एक शब्द बोलण्यास तयार नाही। त्यांना मी विचारणा केली की साहेब आपण लोकप्रतिनिधी आहात, तसेच आपण शेतकऱ्यांचे प्रतिनिधी म्हणून आज मंत्रालयात आहात व 2 तारांकित प्रश्न झालेला आहे, आपण या विषयावर माननीय आयुक्त किंवा कृषी मंत्री यांना एखादा पत्रव्यवहार करून आपण याबाबत विचारणा करायला पाहिजे। परंतु माननीय आमदार साहेबांनी मला स्पष्ट सांगितलं का दीपक तू मला 2 वर्षात एकदाही भेटला नाही, परंतु 2 वर्षापासून वृत्तपत्रात, चॅनलवर व विधिमंडळात 2 तारांकित प्रश्न झालेला असताना आमदार साहेबांना जर ही गोष्ट सांगावीशी वाटते या बाबतीत ही अतिशय दुर्दैव आहे। त्यामुळे मी माननीय आमदार
तसेच विद्यमान लोकप्रतिनिधी व महाराष्ट्र शासनाचे कृषी विभाग यांचा जाहीर निषेध करतो व त्यांना सांगू इच्छितो की या द्वितीय वर्षानंतर माझं आंदोलन चालूच राहणार असून आपण जर वीज दखल घेतली नाही तर येत्या 15 दिवसात आम्ही शेतकऱ्यांसह कृषी आयुक्त यांच्या दालनासमोर सामुदायिक आत्मदहन करणार आहोत. कॉमन न्यूज साठी प्रतिनिधी गणेश मुळे, नेवासा.